माझ्या रसिकांना, कौटुंबिका लोकनाथच्या तमाशा मंडळाचा मानाचा मुजरा. मित्र हो, रात्री आल्यापासून सरपंच उपसरपंच यात्रा कमिटी यांनी प्रेमाची वागणूक दिली याच्याबद्दल आमचे 40 करावंत तुमचे आभार मानतो. खरंच त्याचे म्हणच आहे, रामाच्या पाऊलींनी अहिल्याचा उद्धार झाला त्याच म्हणीप्रमाणे तुमच्या गावी येऊन तुमच्या पायाची चरण सेवा घडली हीच आमचं कलाकारांचं भाग्य. त्याची म्हणच असून सुद्धा लहान मुलांना काय वाटतं गणगौळण व्हावी, तरुण मुलांना काय वाटतं डिस्को डान्स झाला पाहिजे आणि भातारामान झाला पाहिजे, ठसकेबाज धनकेबाज लोकनाट्य झालं पाहिजे. राहीरीतीप्रमाणे सकाळपासून तुम्ही आमचे गणगौळण मराठी पाहिजे आहे आणि याच्या पुढे जे होणार आहे ते तरुण मुलासाठी रंग वाजी. मी एकटाच बडबड करत बसलेलो आहे. माझ्या जीवाचा जीवलग मित्र सोमनाथ पिंपरीकर त्यांना बोलवून घेतो आणि रंगबाजीला सुरुवात करतो म्हणजे झालं. हा सोमनाथ पिंपरीकर बाबा, काय मुर्दा भेटला पाहिजे होता का तो? काय तुला सांगायचं चंद्रकांतराव, हा लेवाटुळ झालं का माझ्या जीवनात? म्हणजे लेवाटुळ म्हणजे काय झालं? अरे काय तुला सांगायचं चंद्रकांतराव, काय झालं? या पकड्याच्या अंगावर पाचशे रेल्वे डब गेलं. तुझ्या अंगावरून पाचशे रेल्वे डब गेलं? पण या पकड्याला केसाला धक्का लागला नाही. पाचशे रेल्वेचे डबे गेले तरी तुझ्या केसाला धक्का लागला नाही. मला असं म्हणायचं, पाचशे रेल्वेचे डबे गेले तेव्हा तू कुठं होता? त्या पुला खाली संडास करत होतो. तुझ्या तशी ना तुझ्या तुझ्या आगला धक्का तरी लागेल का रेल्वे खरी बसण्यावर? अरे मी काय साधा सुद्धा माणूस राहिलो नाही बाबा. म्हणजे तू साधा साधा माणूस राहिलो नाही? अरे मुंबईला कामाला होतो. मुंबईला कामाला होता? आता त्या कामावर मला डिसमिस केलं. म्हणजे डिसमिस केलं? काढून टाकलं कामावर. अरे मग एकच झालं की बाबा? आता मला फंड करण्यासाठी किती आले म्हटलं नाही? किती आले बाबा? 50,000 रुपये आले. म्हणजे 50,000 रुपये आलं? आता तर 50,000 रुपयाचं काहीतरी डबल पैसा केला पाहिजे. बरोबर आहे ना, डोकं चालवलं पाहिजे. त्याला अक्कल लागते, युक्ती लागते डबल पैसा करण्यासाठी. ते 50,000 रुपये मी घेतले, मुंबईला 50,000 रुपये घेतले आणि भिकवडी गावाला आलो. म्हणजे गावाला आला आणि या गावाला येऊन काय केलं मी तुला माहितीये? काय केलं? 50,000 जमीनच खरेदी केली. म्हणजे त्या 50,000 रुपयाची जमीन खरेदी केली डबल पैसा करण्यासाठी? बरोबर आहे ना बाबा. मग आता तुला काय सांगायचं, त्या 50 एकरात पीक काय पाहिजे? पीक काय पाहिजे? सरकारला काय पाहिजे? साखर आणि भाकर मेरा भारत मान. त्यासाठी मी 50 एकरात सारा ऊसच लावला. म्हणजे त्या 50 एकरात ऊसच लावला? 8 दिवसाला खत, 8 दिवसाला खत, 15 दिवसाला पाणी, 15 दिवसाला पाणी, 6 महिन्याचा तोडाच्या रंगाला आला. म्हणजे ऊस तोडाच्या रंगाला आला? आल्याच्या नंतर काय केलं? कारखान्यावरती गेलो. म्हणजे या कारखान्यावर गेला? आता साहेबांना म्हणलं, आता 50 एकराचा बागायतदार म्हटल्यानंतर आता ते साहेब काय म्हणणार? चंद्रकांतराव हिद्द बसा, चंद्रकांतराव हिद्द बसा, चंद्रकांतराव हिद्द बी बसा. खुर्चीवर बसा म्हणतो का हिद्द बसा म्हणतो? आज साहेबांनी म्हणणार ना खुर्चीवर बसा म्हणून. आणि मग आता साहेबांना विचारलं म्हणून, साहेब माझ्या उसावरती तोडणी पाहिजे आहे. साहेबांनी काय सांगितलं? काय सांगितलं बाबा? चंद्रकांत तुम्ही तुमच्या घरी जावा, लगेच तोडण्याची सोय करतो. म्हणजे तू साहेब तुला म्हणला घरी जावा, लगेच तोडण्याची सोय करतो. आता तुला काय सांगायचं? घरात एक पाऊल, पाठीमागे एक पाऊल, पाठीमागे एक पाऊल म्हणून पाहतो. तर 500 ट्रक ऊस तोडण्यास सुटलं होतं. म्हणजे ती 50 एकरला 500 ट्रक आले ऊस तोडा तुझे. मग काय तुला सांगायचं? मी काय म्हटलं? कारखाना तयार कोण करतो? माणूस. साखर तयार कोण करतो? माणूस. ऊस कोण तोडतो? माणूस. तौम्या म्हटलं घरी साखर तयार करायची. म्हणजे डबल पैसा करण्यासाठी का? हा घरी साखर तयार करायची. मग काय मग नारळ फोडला? नारळ फोडला. ट्रक भरले? ट्रक भरले. कारखान्यावर गेले? कारखान्यावर गेले. असा माझा नंबर ट्रकचा आला? असा तुझा नंबर ट्रकचा आला. कवानी ऊस पडायचा? कवानी ऊस पडायचा. सोमनाथ काय तुला सांगायचं? गप्रड गप्रड पिवळ मुता येत बोल. आता काय झालं? आमचं नशीब फुटकर. म्हणजे कावळी दूध पडायचा? असं कावळी दूध पडायचा. आमचं नशीब फुटकर. अरे झालं तर काय? अचानक कारखाना बंद पडला. आता फोड के राहिल्याशिवाय होऊ द्या का त्याच्या? त्या एमडीला विचारलं. त्या एमडीला विचारलं? एमडी साहेब म्हणलं कारखाना कधी चालू होणार आहे? तर ते म्हणजे 15 दिवसानं होणार आहे.
गावात आणून माझ्या दारा म्हणून इच्छावलं कुठं गेलो म्हणलं नाही कुठं गेलं बाबा जपानला गेलो जपानला कशाला गेलो जपानला गेलो आणि 500 म्हशी खरेदी केल्या 500 म्हशी आणि आणल्या कशात रे बाबा मारुती व्हॅन मध्ये मग आणल्या असल्याला आणि ड्रायव्हर टफा होता आणि गाडी चालवत होत रेडूक मग ड्रायव्हरने असा इशारा वरून केला ड्रायव्हरने असा इशारा केला तर रेडू कसं करायचं कसं करायचं ड्रायव्हरने असा इशारा केला ड्रायव्हरने असा इशारा केला तर रेडू कसं करायचं तसंच आणल्या तसाच आणल्या आणि उंची हातरला होता ती बंगल्याच्या पुढे उंची हातरला होता मशीची तावण दिली 500 म्हणजे त्या उसाच्या ह्याला मशीची तावण दिली तावण दिली मी काय केलं तुला माहित आहे का काय केलं बाबा तरमुळी तरमुळी टाक बसला टाक बसला तरमुळी तरमुळी टाक बसला टाक बसला लाव पोतो माग लाव पोतो माग साखर तयार आला काय बाप हाय म्हणून हाला नाही मी अरे नव अशी जर म्हशीच्या डुंगरातली साखर जर तयार झाली असती तर आय घालायचा अर्थरणी कारखाने काढला असतं का आणि काय स्वप्नातलं सांगतोय तुला दृष्टात घडतोय असं बरं असं सिंगल गेल्याशिवाय सिंगल पाहत नाही आपण दोघा जणी जमलेलो आहे गावच्या आलेला यात्रा आपल्या तिसरा मित्र आपल्या कंपनीचे धाकटे मालक हा सरा बोलून घेतो विशाल कुमार गौतंडीकर यांना बोलवून घेऊ आणि लगेच कार्यक्रम ठरवायचा